पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप। बाईजी आज चल मला तू याशी बोलायचे। बाईजी जा, तुमचं मायलेकाचं काय असेल तर बोलून घ्या। कारभारी आमची रूम कुठे आहे? हा जावई, दामूला सांगितले खालची खोली रिकामी करून ठेव, तिथे यांचं सामान घेऊन ठेव। जी भाईजी करतो सोय। बाईजी वाड्याचा उंबरठा ओलांडू देणार नव्हतीस, वाड्याच्या आत आलेच ना। माई सावली भी नको होती, आता रोज भेटू, इच्छारपूस करायला। काळजी घे बाईजी, निघू। आराम करायची वेळ झाली। आई साहेब प्लीज। आयशे, हे आयशे, काय ग? साहेब कुठे आहेत? ते प्रभाताई आडली होती ना, तर माय मदत करायला गेली आहे। पिराजी, ए पिराजी, अरे बाबा लेक झाली। अरे वाह वाह वाह, आता एक काम कर, अख्ख्या गावाला जिलेबी वाट। वाटणार तर चल बाळ पाहायला। अरे आमची विद्या असेल की तिकडं। वय वय, तिच्यामुळे तर प्रभा मोकळी झाली। आयशे चलती ना? पिराजी तू येऊ राहिला तर चल, पण आयशी। अरे आयशीच काय? हे पाय वाईट वाटून घेऊ नको, पण आत्ताच लेक झाली आहे मला। आणि गावात तोह्यापुरीची लक्षणं ठीक नाही अशी चर्चा आहे। आणि माझ्या पोरीला, माझ्या पोरीबद्दल एक शब्द तरी बोलास तर पाय मग। खरंय तेच बोलतोय, एवढं असून तोह्या संघ चांगला वागता नशीब समाज। आयशे आयशे थांब, काय चाललंय बाईजी? हा काय खेळ मांडलाय आता? किंमत आहे कसली? शांत राहण्याची। अगं मग यापरीस मी मान्य केलं असतं ना की मीच खून केलाय म्हणून। तुला मला विरोधच करायचा आहे? कमी सांगन तसं वागायला कमीपणा वाटतोय तुला। सूर्या तुझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी खपून घेते ना रे मी, नाही खपून नाही घेत पाहिजी। तुम्ही माझं चित्राकडे जाणं ना खुपत आहे तुम्हाला। आणि हे काय ही असली जनावर घरात आणून ठेवली आहे त्याचं काय नाही वाटत का तुम्हाला? वय, कारण या बायजीला तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चुका निस्तराव्या लागतात। माझ्या चुका निस्तरा असं मी कधीच नाही म्हणलंय तुम्हाला। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप।